हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण वास्तू टिप बघणार आहोत. घरामध्ये धनवृद्धी पाहिजे असेल तर करा हे 5 सोपे सटीक उपाय, मग बघा चमत्कार. ते काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. आपल्या जीवनामध्ये धनधान्य सुख समृद्धी प्रत्येकाला पाहिजे असते, पण बरेच लोक खूप मेहनत करूनसुद्धा परेशान असतात की त्यांच्या हातामध्ये पैसा टिकत नाही किंवा पैसा खूप येतो पण तो हातात टिकत नाही. त्यामुळे पारिवारिक आर्थिक परेशानींबरोबर अजून काही परेशानींचा सामना करावा लागतो. आपल्याला जास्तीत जास्त धन कमवायचे असेल तर आपल्याला वास्तू टिप्स आचरणात आणायला पाहिजेत. वास्तुशास्त्रामध्ये धनवृद्धीचे अनेक उपाय सांगितलेले आहेत. ते उपाय केले तर आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. वास्तुविशेषज्ञसुद्धा म्हणतात की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी आर्थिक परेशानी असतील तर त्यांनी धनवृद्धी होण्यासाठी घरात व घराच्या आसपास काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणजेच धनवृद्धी होण्यासाठी काही सोपे सटीक उपाय केले पाहिजेत. चला तर मग बघूया घरामध्ये धनवृद्धी होण्यासाठी कोणते उपाय आहेत. तिजोरीचे तोंड ह्या दिशेला ठेवा. वास्तुशास्त्राच्या नुसार घरामध्ये तिजोरीचे तोंड नेहमी उत्तर पूर्व ह्या दिशेला ठेवले पाहिजे. असे केल्याने धनाची कमतरता होत नाही. असे म्हणतात की त्याच्यामुळे धन व दागदागिने तिजोरी नेहमी भरलेली राहते. जे आपली तिजोरी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवत असतील तर धनाच्या हानीला त्यांना सामोरे जावे लागते. घराच्या मुख्य दरवाजाचा उपाय. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावरती घरात नेहमी सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा येत असते. म्हणून घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक चिन्ह काढावे. स्वस्तिक चिन्ह काढताना अष्टगंधाचा वापर करा. त्याच्यामुळे घरामध्ये धनाची कमी कधीसुद्धा होत नाही. मुख्य दरवाजाची पूजा. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. तसेच घराच्या समोरील जागासुद्धा स्वच्छ ठेवावी. रांगोळी काढावी, त्याच्यावरती हळद कुंकू घालावे. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही किंवा लोकांची वाईट नजर येत नाही. शक्य असेल तर संध्याकाळी अगरबत्ती व दिवा लावावा. घरामध्ये 7 घोड्यांची फ्रेम लावा. शास्त्रानुसार एका रथाला 7 घोडे बांधलेले म्हणजे सूर्यदेवाचे वाहन समजले जाते. अशी फ्रेम पूर्व दिशेला लावल्याने उन्नती होते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो. घरामध्ये भिंतीवरती निरनिराळ्या फ्रेम लावा. घरात सुंदर फ्रेम्स लावल्या तर घराची सुंदरता वाढून धनदौलतीमध्ये वृद्धी होते. घरामध्ये दक्षिण पूर्व दिशेला चांगल्या नैसर्गिक सौंदर्याच्या फ्रेम लावल्या तर आनंदी वातावरण राहून धनाची वृद्धी होते. डिस्क्लेमर. आम्ही ह्या लेखामध्ये जी माहिती दिलेली आहे ती फक्त आपल्यापर्यंत पोचवावी म्हणून आम्ही दिलेली आहे. त्याची कोणतीसुद्धा हमी आम्ही घेत नाही. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.